আমদার দেউরা হুই আমদার কৃষ্ণা বেজবে আপনি আইজি শ্রী রবীন্দ্র কদম এসপি শ্রী সন্দীপ পাটিল জেলাধিকারী রঞ্জিত কুমার শিবাজি বোরকে সর্ব या ठिकाणी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्व पोलीस बंधू आणि सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला या गोष्टीचा खरोखर आनंद आहे की आमचे जे बंधू भगिनी वाट चुकले होते आणि काही कारणाने समाजाच्या मुख्य धारेतनं दूर होऊन चुकीच्या मार्गानं जाऊ लागले होते त्यांना परत आणण्याचा एक उपक्रम जो राज्य सरकार आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून सुरू झाला त्याला अत्यंत चांगली फळं आली आणि अनेक आमच्या भगिनी आणि बंधूंनी आत्मसमर्पण करून देशाच्या मुख्य धारेमध्ये समाजाच्या मुख्य धारेमध्ये आम्हाला राहायचं आहे अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त केला आणि त्याला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने देखील विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना घर मिळालं पाहिजे याकरता अनेक योजना या ठिकाणी आखल्या आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांचं आणि एसपींचं मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनी आज अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये एक समर्पित आमचे जे बंधू भगिनी आहेत त्यांच्याकरता एक लेआउट तयार केलं, आज त्याचे पट्टे आपण दिले आहेत आणि त्यासोबत काही लोकांना जे आर्थिक अनुदान द्यायचं ते आपण दिलेलं आहे आणि निश्चितच यातनं इतरही वाट चुकलेले जे आमचे भगिनी बंधू असतील त्याच्याही मनामध्ये मुख्य धारेमध्ये येण्याचा विचार हा बळावे. गेल्या काही वर्षांमध्ये आणि विशेषतः मागच्या वर्षी आमच्या पोलीस दलानं अतिशय उत्तम कामगिरी केली आणि केंद्रीय बल असो की C60 असो या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी आपण या ठिकाणी केली आणि एक प्रकारे आज नक्षल चळवळीचं मनोबल हे तोडण्याचं काम या ठिकाणी आमच्या पोलिसांनी केलंय आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण होत आहे. जे वाट सोडायला तयार नाही आणि जे देशाशी युद्ध पुकारतात अशा लोकांना यमसज्ञी पाठवण्याचं काम देखील आमचे पोलीस अतिशय हिंमतीने करतायत आणि पूर्ण आपली जान जोखीममध्ये टाकून ज्या प्रकारे या ठिकाणी कार्य पोलिसांचं चाललंय हे खरोखर आपलं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि राज्य सरकार देखील अशा सगळ्या पोलिसांच्या पाठीशी आहे. अनेक वेळा दुर्दैवाने आमच्या पोलिसांना शहीद व्हावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्याही करता आपण त्यांच्या कुटुंबाला पूर्ण आधार मिळावा अशी योजना तयार केली. मागच्या काळामध्ये काही शहीदांच्या संदर्भातला एक मुद्दा उपस्थित झाला होता की 91 ते 2009 या कालामध्ये काही लोकांना त्यांच्या परिवाराला जे फायदे मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही, पण इथे येण्याच्या आधी कालच सुधीर भाऊ आणि मी त्या फाईलवर सही केली आहे आणि 21 कोटी रुपये नंतरचे जे काही शहीद कुटुंबीय आहे त्यांच्याकरता आपण देण्याचा निर्णय हा कालच त्या ठिकाणी घेतला आणि मला असं वाटतं की जे पोलीस जे आमचे वेगवेगळे फोर्सेस हे या ठिकाणी आमच्या सुरक्षिततेकरता लढतात, देशाच्या सार्वभौमतेकरता लढतात, त्यांच्या पाठीशी मजबूतीनं सरकारने उभं राहिलं पाहिजे. सरकारचा देखील तोच हेतू आहे आणि अशाच प्रकारे जर आपली कारवाई या दिशेने चालली राहिली तर निश्चित आपण येत्या काळामध्ये वाट चुकलेल्या सगळ्या बंधू भगिनींना मुख्य धारेत आणू आणि एकदा जर इथला
हा सगळा नक्षलवादाचा बिघोड आपण केला तर प्रगतीची मोठी फळ या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. सामान्यांपर्यंत समृद्धी पोहोचेल, रोजगार पोहोचेल आणि त्या माध्यमातून एक उत्तम असं कार्य या ठिकाणी उभं होईल. मी संदीप पाटील यांचं विशेष अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचं विशेष अभिनंदन करतो, आपले सेंट्रल फोर्सेसचे लोक असतील यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या पाठीशी आम्ही भक्क उभं राहू हे सांगत सगळ्याच समर्पित आमच्या बंधू भगिनींना सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काळजी करू नका, एवढं सांगून माझं म्हणणं संपवतो. धन्यवाद.